हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. तर गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डिंकाचे लाडू. काही जण याला ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा म्हणतात आणि काही जण याला डिंकाचे लाडूसुद्धा म्हणतात. तर गाईज, हे लाडू हिवाळ्यातच खाल्ले जातात आणि हिवाळ्यातच हे शरीराला लागतातसुद्धा, कारण हे सर्व गरम राहतात, म्हणजे ड्रायफ्रूट्स हे गरम राहतात, त्यामुळे हे लाडू जे आहेत ते हिवाळ्यात खाल्ले जातात आणि शरीराला खूप पौष्टिक असे हे लाडू असतात. तर त्यामुळे हिवाळ्यात ही रेसिपी प्रत्येकजण बनवते, म्हणजे लाडू हे प्रत्येकजण बनवते. तर ही ना लाडू बनवताना खूप जास्त म्हणजे झंझट वाटते खूप जणांना, तर त्यामुळे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशा सोप्या पद्धतीने लाडू बनवणे. तर आज तुमच्यासोबत मी हे लाडू जे आहेत खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवणे सांगणार आहे. तर आपल्याला लागणारे साहित्य जे आहे ते मी इथे काढून ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला एक एक साहित्य दाखवते आणि सांगते की मी किती प्रमाण घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला जे साहित्य लागणार आहेत ते सांगते. तर इथे लागते आपल्याला गोडंबी, तर गोडंबी मी घेतलेली आहे 1/2 किलो आणि खारीक 3 पाव घेतलेली आहे. आणि ही व्हाईट मुसली आहे, तर ती मी 10 ग्रॅम आय थिंक घेतलेली आहे. आणि ही शतावरी आहे, ती पण 10 ग्रॅम घेतलेली आहे. ही औषधी वनस्पती आहे. आणि डिंक हा 350 ग्रॅम घेतलेला आहे. काजू पण 1/2 किलो घेतलेले आहे. बादाम पण 1/2 किलो घेतलेले आहे. आणि खोबरं मी इथे 1 पाव थोडं जास्त घेतलेलं आहे. आणि जे पिस्ता आहे ते मी इथे 50 ग्रॅम घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे आणि कापून मी तसे ठेवले होते, कारण आपल्याला इथे मिक्सरमधून हे काढायचे आहे, म्हणजे याला ग्राइंड करायचं आहे, ह्याची पावडर बनवायची आहे आणि ते आपल्याला यूज करायची आहे. तर मी इथे सर्वात आधी जे खारीकचे तुकडे मी काढून ठेवले होते, कारण अख्खी खारीक आपण यूज करू शकत नाही, तर त्यामुळे त्याला थोडं फोडून त्याची जी बी आहे ती काढून घ्यायची आणि नंतर त्याला जे आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची. एकदम बारीक पण पावडर आपल्याला नको हवी, कारण आपल्याला थोडी अशी जाडसर पावडरच पाहिजे याची, कारण ती ना थोडं दातात चावायला छान वाटते. म्हणजे जे लाडू आपण बनवतो, जेव्हा आपण ते लाडू खातो तर थोडं चावायला छान वाटते, त्यामुळे असे एकदम बारीक पावडर कशाचीच पण बनवू नका. आणि इथे मी गोडंबीची पण पावडर बनवून घेते. तर गोडंबीची पण पावडर थोडीशी अशी जाडसरच ठेवा आणि गोडंबी थोडंसं निवडून घ्यावी लागेल तुम्हाला, कारण गोडंबीमध्ये थोड्याच्या वरचे जे साल असतात ते कडक असतात आणि ते राहतात, तर त्यामुळे ते काढून टाकावे लागेल, कारण ते दगडासारखे असतात आणि त्यामध्ये जर राहिले ते तर तुमच्या लाडूचा टेस्ट बिघडू शकतो. त्यामुळे आणि ते दाताखाली जर आले तर तुम्हाला असं दगड आल्यासारखे वाटेल, तर त्यामुळे ते पण निवडून घ्यावी लागेल तुम्हाला. आणि इथे मी पिस्ता, बादाम आणि सर्व याची अशीच बारीक पावडर बनवून घेणार. आणि जास्त बारीक तुम्हाला सांगितलं मी, जास्त बारीक नाही, जशी मी बनवत आहे इथे तशीच बनवावी लागेल, कारण हा आपण लाडू बनवतो त्यावेळेला थोडे चावावे, म्हणजे चावावे लागले पाहिजे असे तुम्हाला, म्हणजे ती जी बारीक पावडर आहे ती बनवावी लागेल. आणि जर तुम्ही एकदम बारीक बनवून घेसाल तर तुम्हाला डायरेक्ट गिळावे लागतील ते लाडू, त्यामुळे अशी चावण्याची जी टेस्ट येते ती खूप छान येते. तर त्यामुळे मी अशी थोडीशी जाडसर अशी पावडर सर्व याची बनवून घेते. आणि मी सर्व ड्रायफ्रूट्स इथे 1/2 किलो घेतलेले आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 1 पावसुद्धा घेऊ शकता, त्याप्रमाणे इथे सर्व यूज करू शकता. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 किलोसुद्धा घेऊ शकता. तर अशाप्रमाणे मी जे सांगते आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्याचं जर तुम्ही 1 पाव घेतलं तर त्याचं 1/2 करून टाका, आणि जर तुम्ही 1 किलो घेतलं असाल सर्व तर त्याचं डबल करून टाका, असं तुम्ही इथे यूज करू शकता. तर फक्त मी खोबरं ना इथे कमी घेतलं आहे, कारण खोबरं जास्त घेतल्याने थोडे मळमळ होते, तर थोडं खोबरं ना कमीच घ्या, कारण खोबरं जर तुम्ही जास्त टाकत असाल लाडवामध्ये तर खोबरं ना थोडं तेलकट असतं, त्यामुळे ना त्याची जी टेस्ट आहे थोडी मळमळ व्हायची शक्यता असते त्या टेस्टमुळे. तर म्हणून खोबरं थोडं कमीच घ्या, कारण जेवढं तुम्ही प्रमाण घेत असाल त्याच्यापेक्षा 1/2 तुम्ही खोबरं घ्या. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, असं काही नाही की खोबरं तेवढंच घ्यावं लागेल, पण मला बिलकुल म्हणजे माझ्याकडे असं जास्त आवडत नाही खोबरं, तर त्यामुळे मी कमी घेते. आणि मी इथे एवढेच ड्रायफ्रूट्स यूज करते आहे, तर त्यामुळे असं काही नाही की तुम्ही पण तेवढेच ड्रायफ्रूट्स यूज करा. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्त पण, तुम्हाला जे आवडीचे ड्रायफ्रूट्स आहे तुमच्या ते पण तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता.
आता इथे मी यूज करते है व्हाइट मुसली, तो ती पण आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे। आणि व्हाइट मुसली तशी एकदम बारीक होणार नाही, कारण ती खूप कडक राहत आहे। तर त्यामध्ये तुम्ही थोडी साखर घाला आणि साखर घालून तुम्ही त्याला बारीक करा। आणि इथे मी शतावरी पण त्याच्यामध्ये घालेल। शतावरी आणि व्हाइट मुसली ही एकत्रच मी बारीक करून घेते, कारण ह्या दोन्हीही वनस्पती ज्या आहेत त्या औषधी वनस्पती आहेत आणि खूपच छान असतात ह्या वनस्पती म्हणजे शरीरासाठी। आणि औषधी वनस्पती असल्यामुळे गुणकारी खूप असतात। आणि जी व्हाइट मोसली आहे ती खूप म्हणजे अशी ताकदवार असते, आणि जी शतावरी आहे ती खूप चांगल्या विटॅमिन्सनी भरपूर असते। तर त्यामुळे ती शतावरी आणि व्हाइट मोसली ही ह्या डिंकाच्या लाडवामध्ये घालतात आणि हिवाळ्यामध्ये खाल्ल्या जातात। त्यामुळे कमर दुखणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या ह्या गोष्टीमुळे कमी होतात, म्हणजे ह्या ज्या वनस्पती घातल्यामुळे ह्या गोष्टी थोड्या कमी होतात। आणि इथे मी साखर पण घालणार आहे। तर साखर आपल्याला, कारण आपण खूप सर्व जे ड्रायफ्रूट्स असतात ते थोडे गोडच असतात, तर साखर थोडी कमीच घालणार आहे। तर साखर मी 2 ग्लास इथे घेतलेली आहे। आणि जेव्हा आपण मुसली आणि शतावरी ग्राइंड केली म्हणजे त्याची जेव्हा पावडर केली त्यावेळेला पण मी साखर यूज केली, तर मी त्यामध्ये 1/2 ग्लास साखर ॲड केली होती। तर ती पण साखर आपण म्हणजे ती घेतलेली आहे। आणि इथे मी 2 ग्लास साखर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये इलायची फोडून टाकेल, कारण इलायचीची तशी पावडर लवकर होत नाही, कारण कमी घेतलेली क्वांटिटीमध्ये त्यामुळे। तर अशी मी याच्यामध्ये इलायची टाकेल आणि ती पूर्ण ग्राइंड करून घेते। म्हणजे साखरमध्ये जर तुम्ही इलायची टाकून ग्राइंड करत असाल तर ती लवकर इलायची ग्राइंड होते। म्हणजे तुम्ही नेहमी पण असे पावडर बनवून ठेवत असाल तर त्यामध्ये साखर ॲड करून इलायचीची पावडर बनवा, म्हणजे लवकर ती ग्राइंड होणार। ही टिप्स मी देते आहे तुम्हाला। तर इथे आपली साखरचे पण पावडर रेडी आहे आणि सर्व ड्रायफ्रूटच्या पण पावडर रेडी आहेत। तर सर्व एका पातेल्यामध्ये मी काढून घेते, कारण याच्यासाठी आपल्याला खूप मोठं असं पातेलं लागत। तर कोणता गंज वगैरे किंवा तुमच्याकडे परात वगैरे खूप मोठी असे असेल तर तुम्ही ती वापरू शकता। माझ्याकडे एवढं मोठं असं कोणतंच नव्हतं, तर मी एक असं भगवना टाईप होतं माझ्याकडे, तर मी त्याच्यामध्ये हे सर्व असं टाकून घेणार आणि सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये आपल्याला डिंकं पण तळायचं आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे, तर ते तूप तापवून घेणार। आणि त्या तूप तापल्यानंतर आता आपल्याला डिंक तळायचं आहे याच्यामध्ये। तर डिंक लवकरच तळला जातो असं त्याला काही जास्त वेळ लागत नाही। तर जसं तुमचं तूप तापणार तसंच तुम्ही त्याच्यामध्ये डिंक ॲड करा आणि असा तो फुगून येतो खूप असा, म्हणजे तुम्ही जसे पोंगे वगैरे तळता ना त्याप्रकारेच तो असा डिंक फुगून येतो। तर डिंक विदाऊट तळला तुम्ही बिलकुल टाकू नका, असा तळून टाका, कारण त्याची टेस्ट खूप छान येणार तळून टाकल्यानंतर। आणि मी जशी पद्धत तुम्हाला सांगते आहे म्हणजे जशा पद्धतीने तुम्हाला बनवणं शिकवत आहे, तर तशा पद्धतीने जर तुम्ही तुमचे लाडू बनवत असाल तर खूपच अशी छान टेस्ट येते लाडवाची। आणि हे लाडू खाताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही याच्यामध्ये मावा ॲड केलेला आहे, तर त्याच प्रकारे बिलकुल टेस्ट येणार आणि खूपच छान असे तुमचे लाडू बनतील। तर या प्रकारे तुम्ही जे डिंक आहे ते तळून घ्या, आणि पूर्ण असं डिंक तळून घेतल्यानंतर तर तुम्हाला एका मिक्सीच्या पॉटमध्ये टाकावं लागेल आणि त्याची पण बारीक अशी पावडर बनवावी लागेल। तर हा डिंक तुम्हाला थोडा थंड होऊ द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला याची पावडर बनवावी लागेल। तर असंच तुम्ही सर्व डिंक तळून घ्या, म्हणजे मी तुम्हाला दाखविते आहे तसाच। तुम्ही सर्व डिंक तळून घ्या आणि नंतर मग त्याची जी पावडर आहे ती तुम्हाला त्या सर्व पावडरमध्ये ॲड करावी लागेल। इथे मी डिंकाची पावडर बनवून घेतलेली आहे, तर ती आपण ह्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेईल, कारण माझ्याकडे हे एवढंच असं मोठं भांडं होतं आणि पावडर खूप जास्त झाली होती, त्यामुळे मी इथे सर्व जे आहे ते सर्व एकाच याच्यामध्ये ॲड करून सर्व एकत्र मिक्सचर करून घेणार, सर्व मिक्स करून घेणार एकत्र। आणि हे सर्व जे आपण पावडर बनवून ठेवली होती त्याचं पूर्ण म्हणजे त्याला एकजीव होईपर्यंत ते आपल्याला कालवून घ्यायचं आहे सर्व। आणि इथे आपल्याला जी ड्रायफ्रूट्सची आपण पावडर बनवून घेतली होती ती पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याला पण सर्व कालवून त्याला घ्यायचं आहे आपल्याला। आणि पूर्ण मिक्सचर जे आहे हे एकजीव होईपर्यंत आपल्याला याला कालवायचे आहे।
आता इथे आपण हे छान प्रकारे मिश्रण जे आहे हे रेडी केलेलं आहे, म्हणजे कालवून घेतलेलं आहे. आता त्याला त्यामध्ये आपल्याला तूप घालावं लागेल आणि इथे मी थोडं थोडं तूप घालत आहे, म्हणजे आपल्याला गरम करून थोडं थोडं तूप घालावं लागेल, कारण इथे ना जास्त एकदम तूप झालं की ते लाडू जे आहेत ते थोडे एकदम तुपकट तुपकट लागतील. त्यामुळे ना आपल्याला जसं पचेल असं तुम्हाला तूप घालावं लागेल यामध्ये. तर मी थोडं 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 इथे तूप गरम करत आहे आणि इथे थोडं थोडं घालत आहे, कारण आपल्याला म्हणजे तुपानेच हे लाडू बनवायचे आहे. म्हणजे आपण इथे बघायचं आहे आपल्याला की लाडू बनतात का, तोपर्यंत आपल्याला तूप याच्यामध्ये घालायचं आहे. त्याला असं कालवत राहायचं आहे म्हणजे ते मिश्रण जे आहे तुमचं रेडी होणार आणि व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला बघायचं आहे की आता किती तुम्हाला तूप याच्यामध्ये घालावं लागेल. तुपाचा मी अंदाजा नाही तुम्हाला सांगू शकत. आणि हो, मला अर्धा किलोच्या जवळजवळ तूप लागलं होतं इथे, तर जेव्हा मी लाडू बनवले तेव्हा मला जवळजवळ अर्धा किलोच्या जवळजवळ याला सर्व मिश्रणाला तूप लागलं. तर तुम्ही आता इथे बघा की तुम्ही किती क्वांटिटी घेत आहात आणि त्यानुसार तुम्हाला किती म्हणजे तूप लागेल, तर त्यानुसार थोडं 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 तुम्ही तूप ॲड करा. आणि या प्रकारे बघा, मी थोडं थोडं असं तूप ॲड केलं, म्हणजे ती क्लिप मी ॲड नाही केली, थोडं थोडं असं तूप ॲड केलं आणि मी इथे बनवून बघत आहे की माझे लाडू बनतात का. तर माझे लाडू इझिली बनत आहेत आता, आणि हे बघा छान असे लाडू इझिली बनत आहेत. तर आपल्या मुठ्ठीच्या आकाराने असे तुम्हाला लाडू बनवून घ्यायचे आहे. लाडवाची साईज ही तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला किती पाहिजे, म्हणजे तुम्ही यापेक्षा मोठी पण साईज तुम्ही घेऊ शकता आणि यापेक्षा लहान पण तुम्ही साईज घेऊ शकता. बट मला ना एवढी साईज सफिशियंट वाटतं, कारण हे लाडू म्हणजे तुम्ही एक वेळ एकच लाडू असा सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाल्ला तर तुम्हाला छान असं पोट भरून जाणार तुमचं, आणि एक ग्लास त्याच्यावर पाणी पिऊन घ्या, म्हणजे तुमचं जी ब्रेकफास्ट आहे म्हणजे ते तुमचं पूर्ण होऊन जाणार एका लाडवात. म्हणून मी ही साईज घेते, म्हणजे एका मुठ्ठीमध्ये बसेल अशी. तर या प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेणार आणि त्यानंतर मग आपले लाडू जे आहेत हे रेडी होणार. आणि या प्रकारे थोडे असे सर्कलमध्ये राऊंड राऊंड करून तुम्हाला लाडू बनवावे लागेल, म्हणजे ते थोडे चिकने येतील वरवर, असे एकदम खरबड खरबड नाही दिसतील. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही असे लाडू जर बनवत असाल तर छान असे, म्हणजे त्याचा शेप असा छान होणार गोल असा आणि बघायला पण छान दिसतील. तर या प्रकारे तुम्ही असे सर्व लाडू बनवून घ्या आणि बस मग तुमचे लाडू जे आहेत ते रेडी होऊन जातील. तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व लाडू रेडी केलेले आहेत आणि असे दोन ताट भरून माझे लाडू तयार झालेले आहेत. तर याला मी असे एक रात्रभर सेट होऊ देणार, म्हणजे त्यामध्ये जे तूप आहे ते रात्रभरात मुरून जाईल आणि छान असे त्याची टेस्ट खूप छान येणार. तर मी असे रात्रभर सेट होऊ देणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे जे लाडू आहेत हे खायला रेडी होतील. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसते आहेत लाडू, आणि म्हणजे खूप छान टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवणे इथे शिकवलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघसाल तर खूप छान असे टेस्ट पण येणार आणि खूप तुम्हाला झंझट पण नाही वाटणार, तर खूप लवकर पण बनवून जातील लाडू तुमचे. तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले लाडू आणि तुम्हाला ही पद्धत पण कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तर ती पण सांगा. तर चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला ही डिंकाच्या लाडवाची रेसिपी आवडली असेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. कमेंट करून सांगा कशी वाटली. चला तर मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव यू ऑल.